मित्रांचं मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत करतो सर्वांना. नवीन वर्ष 1 तारखेपासून सुरू झालेलं आहे, तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देतो. सुरू झालेलं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धी समाधान आनंदाचे जाओ. तुम्हा सर्वांना उत्तम निरोगी आयुष्य मिळो अशी प्रार्थना पण करतो आणि तशा प्रकारच्या शुभेच्छाही देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेळेस मी केलेल्या भाषणातील काही मुद्द्यांवर मला तर त्याच्याबद्दल मी आपलं भाषण केलं त्या दिवशी आम्ही उशिरापर्यंत चहापानाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री म्हणले होते की जाऊ थांबून जावा, पण बहुतेक आमचे विधानसभेचे सगळे गेलेले होते आणि विधान परिषद उशिरापर्यंत चालणार होती. मग नाना पटोले मी म्हणलं आता किती वेळ थांबायचं, मग आम्ही पण तिथनं निघालो आणि निघून नंतर मी माझ्या कामाला नागपूरवरून मुंबईला माझ्या रात्री फ्लाईट उशीर झालं तिकडनं आलो. परंतु त्याच्यानंतर गेल्या 2-1 दिवसामध्ये सातत्याने ह्या संदर्भामध्ये बऱ्याच काही घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. खर तर पत्रकार मित्रांनो, ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय की मी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब थोरात आम्ही सगळे ज्या सरकारमध्ये काम करत होतो तिथं 11 मार्चला मी हा अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि अर्थसंकल्पाच्या पहिल्याच पानावर कदाचित लोक विसरून गेले असतील म्हणून मी आठवण करून देतोय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज 11 मार्च म्हणजे हे 2022ची गोष्ट आहे. महाराष्ट्राची अस्मिता स्फूर्तिस्थान स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृती दिन, या दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे त्यांचे स्मारक वडू बुद्रुक व तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे या परिसरात उभारण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या शासनाकडनं 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असाम्य शौर्य धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांच्या साठी येत्या वर्षापासून महाराजांच्या नावाने छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात येत आहे. महाराजांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना वंदन करून आपल्या अनुमतीने मी 2022-23 या वर्षाचा महाविकास आघाडीचा सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर करतो. हा अर्थसंकल्प सादर करत असताना पहिलाच प्यारा काय हे आपण आत्ता पण ऐकलेलं आहे. वास्तविक त्या संदर्भामध्ये ताबडतोब मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामाला लागलो आणि तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन आपण ताबडतोब त्याच्या बैठका वगैरे त्या सुरू केल्या. हे झालं मार्च मध्ये मी जाहीर केलेलं होतं ते. एप्रिल मे जून 15 जूनला मी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावायला लावली, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री मंत्री सार्वजनिक बांधकाम म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री मंत्री गृह मंत्री महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री वैद्यकीय शिक्षण डॉक्टर अमोल कोल्हे त्या भागातले संसद सदस्य VC द्वारे आणि अशोक पवार विधानसभा सदस्य अशी बैठक होऊन त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता देण्यात आली आणि त्या दिवशी 269 कोटी 24 लाखाच्या ह्या सगळ्या कामाला मान्यता दिली गेली. त्याच्या आधी 9-6 ला मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली पण उच्चाधिकार समितीच्या बैठकीत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्मारक वडू बुद्रुक तालुका शिरूर येथील विकास आराखड्याच्या 269 कोटी रुपये 24 लाखाला मान्यता देण्यात आली. म्हणजे हे ताबडतोबच आम्ही कामाला लागलो आणि ह्या सगळ्या मान्यता झाल्या. त्याच्यानंतर मान्यता दिल्यानंतर 28 जून मला वाटतं 30 जूनला एकनाथरावांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 30 जूनला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ म्हणजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वडू बुद्रुक शिरूर इथल्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात येत आहे असा GR निघाला आणि त्या सगळ्या GR आणि सगळ्या मिटिंगच्या मध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्याच बद्दलचा उल्लेख आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तशाच पद्धतीनं मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यालाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज इथंही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यालाही
अशाच पद्धतीनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ह्या पण ह्याच्यावर पण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशाच पद्धतीचा उल्लेख ह्या सगळ्या पानांवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. वास्तविक हे सगळं करत असताना मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ही गोष्ट का लक्षात आणून देत होतो की बाबा 14 मेला 1857 छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झालेला आहे, जयंती त्या दिवशी आपण साजरी करतो. आणि 26 डिसेंबरला मी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस बाल शौर्य दिन हा तुमच्या लक्षात असेल, हा साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झाला. तर मी म्हणलं की बा तो पण बाल शौर्य दिन साजरा करत असताना त्या दिवशी तरी हा छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना म्हणजे ज्यांना द्यायचा आहे तिथं द्या किंवा जयंतीच्या दिवशी. आणि मला माझं काही जे काही भाषण करायचं होतं ते भाषण मी त्याच्यामध्ये केलं, ते सगळीकडे आलेलंच आहे. मला एका गोष्टीची गंमत वाटते पत्रकार मित्रांनो की मधल्या मी महाराजांच्या बद्दल बोलत असताना मी आजपर्यंत कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल स्त्रियांच्या बद्दल कधीही चुकीचं बोललो गेलेलो नाहीये. मात्र त्याच्या आधी जो महामोर्चा काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये राज्यपाल महोदयांनी अक्षरशः राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला होता, त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारचं वाक्य रचना केली होती, बेताल वक्तव्य केलेलं होतं, जी शब्द प्रयोग वापरायला नको होते ते त्या पद्धतीनं त्यांनी वापरलेले होते, त्याही सगळं मी रेकॉर्डला त्यावेळेस आणलं. मला एक कळत नाही आता हे कालचे 2 दिवस भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की तुम्ही आंदोलन करा अजित पवारच्या विरोधात आणि अजित पवारला राजीनामा त्या ठिकाणी मागा. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष नेतापद दिलेलं नाहीये, मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे 53 आमदार आहेत विधानसभेचे त्यांनी ते विरोधी पक्ष नेतेपद मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांना त्या पदावर ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे, या बाकीच्यांनी काही त्याच्यामध्ये मागणी करण्याचा काढीचा अधिकार नाही. आणि मला त्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा पत्रकार मित्रांनो, त्याच्यातल्या इतक्या मंत्र्यांनी आमदारांनी काही खासदारांनी मला फोन करून सांगितलं कार्यकर्त्यांनी दादा हे आम्हाला आंदोलन करायला सांगताय आणि दादा चुकीचं बोलले, ते म्हणले आम्हालाही कळेना तुम्ही काय चुकीचं बोलला ते, परंतु आम्हाला काय पॅटर्न आंदोलनाचा असला पाहिजे, अजित पवारांचा फोटो, त्याला अशी फुली आणि ते बाकीचा मायना वगैरे सगळं पाठवून दिलेलं आहे. आणि आम्हाला सांगितलेलं आहे की जिथं तुम्ही आंदोलन करा त्याचा फोटो काढायचा आणि फोटो पुन्हा ऑफिसला द्यायचा पाठवून आणि ह्या पद्धतीनं ते आंदोलन करायचं, अशा प्रकारचं त्यांनी केलं. आंदोलन करणाऱ्यांच्याही मनात किंवा ज्यांनी सांगितलं त्यांना मला विचारायचं की महापौरांचा अपमान हा शब्द प्रयोग वापरून बेताल वक्तव्य करून राज्यपाल महोदयांनी केलाय, मंत्री महोदय ह्या मंत्रिमंडळातले त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण मधल्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटलांचं पण एक जबाबदार ज्येष्ठ मंत्र्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी वाचलेलं आहे. त्याचबरोबर ह्या अपमान करताना सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कुठेतरी शिवाजी महाराजांच्या गोष्टीची उपमा मुख्यमंत्र्यांना दिली, महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी औरंगजेब शिवरायांना रोखलं औरंगजेबाने, पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले, शिंद्यांनाही रोखण्याचा प्रयत्न म्हणजे तशा प्रकारची तुलना केली. प्रसाद लाडांनी पण एक जावई शोध लावला छत्रपतींचा जन्म कोकणात, गोपीचंद पडळकरांनी पण अफजल खानने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला, अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांचे मंत्री करतायत, त्यांचे आमदार करतायत, त्यांचे राज्यपाल महोदय करतायत आणि त्याच्याबद्दल हे काही बोलायला तयार नाही. त्यांना त्यांनी ते वक्तव्य केले त्यांनी माफी मागायला पाहिजे, ते माफी मागायला कुणी तयार नाही, त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करायला त्या ठिकाणी कुणी तयार नाही. ह्याही गोष्टीचा नोंद ही राज्यांनी आणि आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्यावी. खरं तर ते वडूच्या बाबतीतले सगळे रेकॉर्ड आहे, इथं काही जमीन ही समाधीस्थळाला आपल्याला लागणार होती ती डॉक्टर कुरुस जहांगीर कोयाजींच्याकडे होती, ती पण आपण ट्रान्सफर करून घेतली, त्याचे पण ऑर्डर काढल्या.
आणि त्याही सगळ्या संदर्भात जागा मागणीचं वगैरे सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे, हे आता तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगून तुमचा वेळ घेत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना मला एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आणून द्यायची की प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. त्या संदर्भामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि हे मी काही बोलत असताना हे मला काल पवार साहेबांची पण काही माहिती त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली माझ्या वाचनात आली, म्हणजे माझ्या पाहण्यात आली. स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे, परंतु आदरणीय पवार साहेबांनी पण कुणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वक्तव्य काल बारामतीत का कुठंतरी केलं. ह्या संदर्भामध्ये कुणी वास्तविक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे इतिहासातले संशोधक असतात, इतिहासातले तज्ज्ञ असतात किंवा नव्या पिढीतील पण इतिहासाचे जे संशोधक आहेत त्यांनी आपली आपली भूमिका मांडण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. खरं तर मी सुरुवातीला जे म्हणत होतो माझी भूमिका हीच होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना हिंदवी स्वराज्याला स्थापना केली, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि शिवाजी महाराजांच्या नंतर तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सगळ्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं. आता स्वराज्याचं ज्यावेळेस आपण रक्षण करतो असं म्हणत असतो त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येत असतात, म्हणजे त्याच्यात असं काही स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात राहत असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्यांचं शौर्य वगैरे ह्या तर सगळ्या बाबी तिथं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेतच, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आणि ह्याच्यात काही मी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे 18 पगड जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांचं होतं, त्यांचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, त्यामुळं स्वराज्य रक्षक म्हणणं हेच त्यांच्या कार्याला न्याय देणार आहे. वास्तविक हे जरी खरं असलं तरी त्या संदर्भामध्ये ह्याच्यातनं असं मी कुठला गुन्हा केलाय किंवा कुठलं मी चुकीचं बोललोय की ज्याच्यातनं महाराजांच्या बद्दल कुठंतरी मी अपशब्द वगैरे वापरले अशातलाही त्याच्यामध्ये कुठला भाग नाहीये, हे पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि मला त्याच्या संदर्भात राजीनामा वगैरे मागण्याच्या ऐवजी ज्यांनी महापुरुषांचे अपमान केलेले आहेत त्यांच्याबद्दल हे आंदोलन करतायत, त्यांचं काय मत आहे त्यांनी ते स्पष्टपणे राज्याला आणि सर्वांना सांगितलं तर जास्त उचित होईल असं मला स्वतःला ह्या निमित्तानं वाटतं. आणि मग नेहमीप्रमाणे आपण पण अजित पवार दिसेनात, अजित पवार कुठं गेलेत, काय गेलेत, एवढी काय तुम्हाला माझी सगळ्यांची माझी आठवण येते ते पण मला काही समजलेलं नाही. प्रेम आहे मान्य ना, परंतु मला माझं स्वतःच काही आहे का नाही या संदर्भामध्ये उद्या कुणी पण काही पण उद्या बोलणार आणि ज्यांची म्हणजे ज्यांच्या वक्तव्याला मी काहीतरी उत्तर द्यावं अशा पण काही व्यक्ती त्याच्यामध्ये नाहीत, मी त्यांच्या तोंडाला लागण्याचं काय कारण आहे. मला माझी भूमिका जी वाटते तीच मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडणार, ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं इतिहासाचं वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडलेली. मी काही इतिहास तज्ज्ञ नाहीये किंवा मी काही फार लिखाण केल्यातला अशातला काही भाग नाही. एखाद्या वेळेस मी ज्यांच्या बरोबर काम केलंय त्यांचा काही महत्वाचा गौरव समारंभ असेल किंवा गौरव ग्रंथ काढायचा असेल तर मी तेवढ्या पुरतं
माझे विचार त्या व्यक्तीच्या बद्दल लिहिलेले आहेत. मी इतिहासाचा संशोधक नाही, त्यामुळे त्या संदर्भात जे तपशीलवार आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याबाबत युक्तिवाद करण्याचं माझं काही कारण पण नाही. तो विषय खरोखरीच पत्रकार मित्रांनो इतिहास संशोधकांचा आहे, त्या अभ्यासकांचा आहे. नव्या पिढीतील इतिहास संशोधक मधी मी ते इंद्रजित सावंत यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज खरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत. तसंच खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी पण तपशीलवार विवेचन केलेलं माझ्या वाचनात पाहण्यात आलेलं आहे. इतर पण अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहेत. यापुढे इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे मांडणी करत राहावं, लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल. परंतु राजकीय हेतूने वातावरण तापवणं आणि द्वेषाचं राजकारण करणं कदापि माझ्यासारख्याला मान्य नाही. नव्या अद्ययावत पुराव्याच्या आधारे इतिहासाची सतत नव्याने मांडणी होत असते. त्याच्यामध्ये रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत, हे इतिहासकारांनी मांडलं आणि ते महाराष्ट्राने मान्य केलं. त्यानंतरच महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद केला. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी दादोजी कोंडदेवांच्या नावाने पुरस्कार दिला जायचा, परंतु आता तो त्यांनी बंद केला. राहिला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं, हा स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे. परंतु मगाशी मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, आदरणीय पवार साहेबांनी म्हणाले त्यानुसार कोणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असे वर्षानुवर्ष म्हटलं जात होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे चुकीचं नाही, पण तसं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं आहे. धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचेही तसंच आहे, त्यामुळं संभाजीराजांचे कर्तृत्व मर्यादित होते. स्वराज्य रक्षक ही उपाधी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मी तुमच्याकडे यायच्या आधी मी सहज ह्याच्यावर वेबसाईटवर गेलो आणि म्हणलं धर्मवीर उपाधी कुणाकुणाला मिळाली ती बघा. तुम्ही आत्ता तुमच्या मोबाईलमध्ये जावा, जवळपास 7-8 लोकांनी स्वतःला धर्मवीर उपाधी लावलेली आहे. तुम्ही त्यांचे फोटो बघा. काहींनी आता तुम्ही म्हणजे संभाजी महाराजांना काही जण धर्मवीर म्हणतात हे आपल्या सगळ्यांच्या बघण्यात आलेलं आहे, परंतु तशाच प्रकारच्या उपाधी इतरांनाही दिलेले आहेत. काहींचे तर चित्रपट निघालेले आहेत. आता धर्मवीर 2 भाग 2 पण चित्रपट निघणार आहे. म्हणजे काय चाललंय मला काही कळतच नाही. मग तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना हे बोलत असाल तर दुसरा कुणी तशी व्यक्ती होऊ शकत नाही. जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना ही शिवाजी महाराजांनी केली, दुसरी व्यक्ती शिवाजी महाराज होऊच शकत नाही. तशा पद्धतीनं स्वराज्य रक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. दुसरा कुणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही असं माझं मत आहे. अर्थात माझं मत 100% तुम्हाला पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळी मत येऊ शकतात, कारण विचार स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला तो भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. फक्त ती भूमिका मांडत असताना आपल्याला जे काही ठरवून दिलेलं आहे संविधानाने त्याच्या बाहेर जाऊन आपण ती भूमिका मांडता कामा नये, हेच मला ह्या निमित्तानं त्या ठिकाणी सांगायचंय. त्याच्यामुळं काही मी असं खूप मोठा काहीतरी चूक केलेली आहे असं माझं अजिबात महत्व म्हणणं नाही. मी माझी भूमिका मांडली, ज्याला योग्य वाटेल त्यांनी स्वीकारा, ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी सोडून द्या. आम्ही काय म्हणतो की धरूनच ठेवा असं काही आमचं म्हणणं नाही, पण त्याच्या संदर्भात बाकीच्यांनी मला सांगण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ती त्या ठिकाणी घ्या. दादा, ज्यावेळी तुम्ही हे वक्तव्य समोर केलं तेव्हा समोर भाजपचे आमदार होते, स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यावेळी त्याला कोणी आक्षेप घेत नाही, मात्र नंतर 2 दिवसांनी हे 2 दिवसांनी आमचं नंतर 2 दिवसांनी ठरतं. आमचं एक हे आहे, ग्रुप आहे, तो बसतो. मग आता कुठं डोकं चालवायचं, कुठनं काय काढायचं, मग लक्ष विचलित करण्याकरता काय करायचं, मग आता ही एक संधी आहे.
काय झालं, पहिल्यांदा पार आमचा उद्योग म्हणजे अजित पवार बोलतच नाही, आम्हाला प्रेमाची पत्र आली पेपरमध्ये, म्हणजे प्रेमाने दिली होती ते पत्र की त्याची नोंद घ्यावी, ती नोंद आम्ही एवढी घेतली की आम्ही तिथं आक्रमक झालो. तर ते आक्रमक झाले तर ते सगळे ऐकत होते, तुम्ही पण सगळेजण पाहत होता. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेस कुणी काही बोललं नाही, कारण त्यांनाही ते पटलेलं होतं. पण ही क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड तिथं आतमध्ये बसलेला नव्हता ना सभागृहात, ते बाहेरच होते. मग त्यांच्या कल्पनेतन हे पुढे आलं आणि मग तिथनं आदेश निघाले की बाबा सगळीकडे आंदोलन सुरू करा, मोर्चे काढा, त्यांचे फोटो जाळा, त्यांना चपलेनी मारा. चपलेनी म्हणजे फोटोला असं चपलेनी काय मारतात बघीन की हे करते. नाही मी त्यांना म्हणालो की बाबा ते काम लवकर सुरू करा, कारण ते सगळं रेकॉर्ड माझ्याकडे सगळं काही झालेलं आहे. मी त्यांना सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही दोघही तो प्लॅन बघा, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हे काढा, काय त्यांनी शब्द त्यांनी सांगितलं की खूप चांगला प्लॅन केलेला आहे, मलाही प्लॅन आवडलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये पुढे जायचं ठरवलेलं आहे. आणि शेवटी आता राज्याचे प्रमुख ते, जसं मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही एक मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री आणि सुभाष देसाई आम्ही सगळ्यांनी भूमिपूजन केलं. आता काही जर नवीन करायचं म्हटलं तर त्यांच्या हातात आहे, त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जे काही स्मारक बनवलेलं आहे त्याच्यात त्यांना जर काही आणखीन बदल करायचा असेल तर त्यांना अधिकारच दिलेला आहे, कारण त्या सत्तेवर आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याला विलंब लावू नका. म्हणजे माग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याच्या करता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांना आणून भूमिपूजन केलेलं होतं, त्याला झाली जवळपास 7-8 वर्ष आणि ते नुसतंच भूमिपूजन झालं, त्याच्यानंतर पुढे त्यांनी काहीच तिथं केलं गेलेलं नाहीये. तसं करू नका, त्याचं तुम्हाला भूमिपूजन करायचं असेल तर लवकर भूमिपूजन ठेवून काम सुरू करा, कारण मी तिथल्या विभागीय आयुक्त, तिथले कलेक्टर, तिथले बांधकाम खात्याचे अधिकारी, तिथले सगळी टीम कामाला लावली होती, तिथल्या लोकांना विश्वासात घेतलेलं होतं, त्यांना ते दाखवलेलं होतं तिथं घाट कसा बांधायचा आहे. आणि खरोखरीच हे सगळं झालं तर उलट तिथं मोठ्या प्रमाणावर मी बघितलंय महाराष्ट्रामध्ये एखाद्या मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार केला, एखादं चांगल्या पद्धतीनं नवीन स्मारक तिथं तुम्ही निर्माण केलं तर लोकांचा कल हा तिथं दर्शनाच्या निमित्तानं, तिथं भेट देण्याच्या निमित्तानं वाढतो. म्हणून मी म्हणत होतो ते नगर पुणा रोडलाच आहे, जवळ आहे, तिथपासून फार काही लांब नाही, तर ते करावं. आणि 75 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुणी तो विचार केला नव्हता, तो विचार आम्ही केला. तो भाजपला आवडला का नाही, आवडला नाही का काय कोण असतो, म्हणून त्यांनी ही नवीन टूम काढली असं मला शंका येते. शंका हो, आता 2 वाजता मीटिंग होती इथे. एक मिनिट, मी पुन्हा सांगतो, मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. वादग्रस्त विधान हे राज्यपालांनी केलंय, मंत्र्यांनी केलंय, त्यांच्या आमदारांनी केलंय, इतर लोकांनी, त्यांच्या प्रवक्ता आठवत आहे का कोणते प्रवक्ता, त्यांनी केलेलं आहे. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही, मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे. परंतु त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे, शेवटी पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत राहणारच. काय नाही, अहो मी काही, मी काय स्वराज्य रक्षक म्हणा ह्याच्यात रेकॉर्डून काढायचं काय कारण आहे. मला त्यामध्ये एवढंच सांगायचंय की मी कुठंही काहीही चुकीचं बोललेलो नाही, मी माझं स्पष्टीकरण आता दिलेलं आहे. उलट जे आंदोलन करतायत त्यांनी थोडस अंतर्मनाला विचारावं, त्यांनी
त्यांच्या विचारपूर्वक निर्णय घ्यावा, त्यांना जे योग्य वाटतं ते, की बाबा आपल्या पक्षातले आधीचे काही मान्यवरांनी जे काही महापुरुषांच्या बद्दल वक्तव्य केलेली आहेत ती वक्तव्य निषेध करण्यासारखी आहेत का, त्याच्याबद्दल माफी मागायला सांगावी का, त्याच्याबद्दल कुणाला राजीनामे द्यायला सांगावेत का, ह्याबद्दल त्यांनी त्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये सांगावं ना. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी त्याच्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी करावा अशी माझी विनंती आहे. माझ्या तर माहितीप्रमाणे स्मारकाच्या करता मी बोलतोय आणि पुरस्काराला पण मी आता परवा नाही का बाल शौर्य दिन तो त्याही बद्दल मी सभागृहात सांगितलं. वास्तविक त्यांना सांगता आलं असतं की सूचना चांगली, आपण त्या सूचनेचं स्वागत करू, परंतु ह्याला अघोषित त्यांची स्थगिती आहे का तेही काही कळत नाही. वास्तविक वडू हे आळंदीपासून जवळ आहे, ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणजे तिथं देहू असेल, आळंदी असेल, तिथं वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असतो, संत माऊली, संत तुकोबा महाराज, आणि त्याच्याच जवळ आपलं वडू आणि ते हे स्मारक आहे. ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ आहेत. तो स्तंभ आपला विजय स्तंभ तोही तिथं जवळच आहे, तिथंही लाखो लोक येतात, तिथंही अभिवादन करतात 1 तारखेला जानेवारी कोरेगावला, कोरेगाव भीमा. राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये, कारण कुठलाही प्रश्न सोडवताना व्हील पॉवर ज्याला म्हणतो पॉलिटिकल व्हील पॉवर, तुम्ही म्हणजे कुणी तुम्ही आम्ही काम करत असताना आपली इच्छाशक्ती कमी पडली की या गोष्टी होत नाही. आम्ही कुठं म्हणतो वापरा, मी म्हणलो नाही माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा जाणता काय बोलतो राव मी म्हणलं का अहो कुणी कुणावर ज्यांनी तो प्रयोग शब्द प्रयोग वापरला त्याला विचारा ना, आम्हाला कशाला विचारताय. अहो तुमच्यापासून सगळे मला टार्गेट करतायत, त्या दिवशी तुमच्या पण त्या ट्विटरवर आमचंच चाललेलं होतं कौतुक, काय आता विचारता. काय 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 हो का स्वराज्य रक्षकामध्ये धर्माच एक आहे, ते एका धर्माचे होते का, त्यांनी एका धर्माचं हे केलं का. स्वराज्य रक्षकामध्ये शौर्य येतं, रक्षण येतं, त्याच्यामध्ये हे पण येतं, धर्म पण येतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतातच ना. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे स्वराज्य स्थापनेत स्वराज्य निर्मिती, नीट आहे का, स्वराज्य निर्मिती, समाज, त्याच्यामध्ये संस्कृती आणि धर्म यांचं रक्षण, ह्या बाबी स्वराज्य रक्षक रक्षणामध्ये स्वराज्य रक्षकामध्ये येतातच, होत्याच. आता यांना काय ते फोडून सांगू, आता तुमच्या निमित्ताने फोडून सांगतो की स्वराज्य स्थापनेमध्ये स्वराज्य निर्मिती, समाज, संस्कृती व धर्म यांचे रक्षण या बाबी होत्याच. स्वातंत्र्य युद्धात धर्मरक्षण आलंच, ज्यावेळेस स्वातंत्र्य युद्ध होतं त्याच्यात धर्मरक्षण येतच. केवळ धर्मवीर असं म्हणणं हे मदत होते अशातला काही भाग नाही, आम्ही त्याच्या कुठं विरोधात असण्याचं काहीच कारण नाही. एक 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 हो का, प्रत्येकाचा अधिकार आहे. जसं प्रकाश आंबेडकर साहेबांनी मधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर महानगरपालिकेमध्ये आघाडी करायचं ठरवलेलं आपण वाचलं मीडियामध्येच, तसं आता कवाडे साहेबांना वाटलं असेल
काही त्यांचं आणि एकनाथराव शिंदेंची काही चर्चा झाली असेल. प्रत्येक जण आपली आघाडी वाढवण्याचा, आपल्या आघाडीमध्ये जास्तीत जास्त वेगवेगळे विचाराचे लोक येण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यातलाच हा एक भाग आहे. तो मी ती पण बातमी वाचली. आम्ही काही विरोध करण्याचं काही कारण नाही, आम्ही त्या गोष्टीला विरोध केलेला नव्हता. नाही मग ते मी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबां, मी मागेही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. महाविकास आघाडीच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ज्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये यायचं त्यांनी त्यांना आणावं, काँग्रेसला ज्या मित्रपक्षांना घेऊन यायचं त्यांनी त्यांना आणावं, आणि शिवसेनेला ज्या मित्रपक्षांना घेऊन यायचं त्यांनी त्यांना आणावं. आम्ही तिघ ज्यावेळेस एकत्र बसू त्यावेळेस बाबा हे सगळं करत असताना जागा वाटप करताना राष्ट्रवादीचे जे मित्रपक्ष असतील राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, शिवसेनेने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, काँग्रेसने काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातल्या जागा द्याव्या. विषय समाप्त. त्यामध्ये तीन जागा आम्ही आघाडीच्या वतीनं लढवायचं ठरवलं आणि उमेदवार जाहीर केले. डॉक्टर तांबे हे पदवीधर मतदारसंघ नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ विक्रम काळे, आणि इकडचा मतदारसंघ कोकण तिथं बाळाराम पाटील, हे मतदार तिघ जण जाहीर केलेले उमेदवार आहेत. आणि दोन अमरावती आणि नागपूरच्या बद्दल अजून एक वाक्यता नाही. आज माझं सुभाष देसाईंशी बोलणं झालं. आमचे प्रांताध्यक्ष त्यांच्या घरामध्ये एक दुःखद घटना घडली, त्याच्यात काहीतरी विधी वगैरे असल्यामुळे येऊ शकले नाही. बाळासाहेब थोरातांचा पण मधी काही थोडासा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, अपघात झाला, छोटा अपघात झाला होता. त्याच्यानंतर आपले नाना पटोले पण काही कॉन्टॅक्ट झालं नाही. तर मग सुभाष देसाई मी असं ठरवलं की ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी भरू द्या, आपण छाननी झाल्यावर त्याबद्दलचा निर्णय घेऊ, तोपर्यंत हे सगळे येतील. भाजप पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. नाही 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 हा राजकीय प्रश्न आहे. त्याच्यातनं काय झालं, आता अधिवेशन झालं, इतर काही गोष्टी झाल्या, त्याच्यातून कुठंतरी माझं स्वतःच मत आहे, महापुरुषांच्या संदर्भामध्ये जे वातावरण आज भारतीय जनता पक्षाच्या बद्दल त्यांच्या नेते मंडळींनी त्यांच्या लोकप्रतिनिधींनी बोलल्यामुळं एक समाजामध्ये जे वातावरण झालंय त्याला कुठंतरी बगल देण्याच्या करता हिटून काढलेली. वास्तविक पत्रकार मित्रांनो, तुमच्यापैकी कुणी सांगा की अजित पवार तुम्ही ह्याच्यामध्ये अवमानकारक बोललेलाय, इथं तुम्ही महाराजांचा अपमान केला, तुम्ही सांगा मी राजकारण सोडून जाईल. तसं झालेलं उगीच नुसतं मी राजकारण सोडून जावं म्हणून तुम्हाला म्हणला तर मी ऐकणार नाही. तसं तुम्ही मला ते पटवून दिलं पाहिजे की अजित ह्याच्यामध्ये ही तुझी चूक झालेली आहे. थांबा जरा, आपलं मराठी उद्या आधी हिंदी कोण ऐकते तिथं आपलं. त्यांच्या विचाराच्या बाहेरच आहे, त्याच्यावर ते आपलं आपलं महाराष्ट्रातच बघा. एक एक हा टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण असे, त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्या मी कशाला उत्तर देऊ, माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर, असल्यांच्या नादी लागत नसतो. हो, मुंबईमध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, काहीतरी दोन बरगड्यांना थोडस फ्रॅक्चर झालेलं आहे म्हणून त्यांना मुंबईत शिफ्ट करतात. ते मुंबईत येतील, ऍडमिट केलं जाईल आणि मग नंतर मी त्यांना भेटायला देईल. राजकीय नेत्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत नाही, ड्रायव्हर लोकांनी,
मी मागे देखील सांगितलं की रात्री अपरात्री ड्रायव्हिंग करू नका, जाऊ नका. जे काही फिरायचंय ते 11 वाजता जरा थांबा ना, जरा झोप काढून पहाटे 5 ला 4 ला 6 ला निघा ना, काय बिघडते. ते मधल्या काळामध्ये शेवटी ड्रायव्हर हा पण माणूस आहे, त्याच्यामध्ये आता सगळ्यांनाच दम देऊन आपलं कान फाट्या नाव पडले कुठं कुठं दम देत. अशा प्रकारे ज्या वेळेस आपण टार्गेट देतो, आम्ही महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना 36 जिल्ह्यांना टार्गेट दिलेलं असलं आणि ते टार्गेट शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकत नसेल, तर ज्या जिल्ह्यात ते टार्गेट पूर्ण होत नाही ते लॅप्स होण्यापेक्षा तिथली काही आकडे, म्हणजे समजा 10 टार्गेट असेल आणि तिथं 7 पर्यंत पोहोचणार असेल तर 3 आकडा काढतो आपण आणि जिथं टार्गेट पूर्ण होईल तिथं देतो. तशा पद्धतीनं त्यांनी देशाचा विचार केला असेल. आता या 6 महिन्यात त्यांना कुणी अडवलं होतं टार्गेट पूर्ण करायला? हे असे विकासाच्या कामावर द्या ना लक्ष, नको तिथं लक्ष देत आहेत, मग टार्गेट पूर्ण झालं असतं. म्हणूनच म्हणतो की हे राज्य सरकारचं काम आहे, विभागाचं काम आहे. त्या सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तिथल्या मंत्र्यांनी, तिथल्या सेक्रेटरींनी, तिथल्या ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडण्याचं काम करावं ना. मुख्यमंत्री पद किंवा सरकार कशाला आणलं, कामं करायला आणलंय का? हे असलं नको ते करायला आणलंय. आज माझ्या माहितीप्रमाणे ऊर्जा मंत्र्यांनी त्यांची बैठक बोलवलेली 2 वाजता. मी सकाळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोललो, त्यावेळेला दादा आज बैठक होते आणि काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल. मी ज्यावेळेस त्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस मी कधी संपवून द्यायचो नाही, चर्चा करून मार्ग काढायचो, चर्चा करून निश्चितपणे चांगला मार्ग निघू शकतो. अहो परंतु मला माहितीच नाही की नक्की कशा करताय. जर ती माहिती मिळाली तर काय होतं, तुम्ही आयक्यू बातमीवर आम्हाला प्रश्न विचारता आणि त्याला काहीतरी आम्ही उत्तर दिलं आणि ती आयक्यू बातमी खरी नसली, काय विरोधी पक्ष नेता नको त्याला उत्तर देतो, कुठं काय करता? आपलं धाकली मोठ 1.25 लाखाची एकदा पुढे येऊ द्या खरं काय, मग मी काय उत्तर द्यायचं ते देतो. हो आम्ही पेपरला वाचलं 300 कोटी रुपये दिले. वास्तविक हे इतकं चुकीचं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी ते काही पैसे 4-5 कोटी मागत होता, जर 5 कोटी दिले सोडून आणि म्हणले नाही नाही याला काहीच द्यायचं नाही, लढूया आपण आणि लढून 300 कोटी द्यायची वेळ आणली, त्याची पूर्णपणे चौकशी करा. न्यायालयीन चौकशी करायची असेल तर न्यायालयीन चौकशी करा, काय कशाची चौकशी. एसआयटी नेमायची असेल तर ह्यांचा सध्या अतिशय लोकप्रिय शब्द आहे एसआयटी नेमा, काय नेमायचं ते नेमा, परंतु जो दोषी आहे ते येऊ द्या ना. काय ह्यांच्या कुणाच्या घरचे पैसे आहेत का? टॅक्सचे पैसे, सरकारचे पैसे आहेत. आज 300 कोटी रुपये त्याला जाणार, तो झाला खुश, परंतु त्याला कोण जबाबदार आहे, कोण वकील दिलेले होते, सेशन खालच्या कोर्टात काय झालं, सेशन कोर्टात काय झालं, हायकोर्टात काय झालं, सुप्रीम कोर्टात काय झालं, आणि हे होत असताना वर अपील करा वर अपील करा, ह्याच्यामध्ये फक्त अधिकारी वर्गच आहे का? त्या त्या वेळेसच्या मंत्र्यांची पण संमती घेतलेली आहे, लोकांनी निवडून दिलेल्या, हे पण आलं पाहिजे. हे काय कॅबिनेटला मोकळे झाले, कॅबिनेटला सांगितलं असेल विधी व न्याय खात्यानी, हे जर नाही दिलं तर कंटेम होईल आणि मग कंटेम झालं तर अडचणीत येईल किंवा ह्याला बोलवतील चीफ सेक्रेटरींना किंवा फायनान्स सेक्रेटरींना असं बोलवतात आणि त्याच्यामुळे द्यायला पाहिजे असं सांगून इथं जसं द्यायला पाहिजे सांगितलं 300 कोटी तेव्हा त्याच वेळेस 5 कोटी देऊन विषय संपवा सांगितलं असतं तर कशाला ही परिस्थिती निर्माण झाली असती. हा मग अधिक ज्या अधिकाऱ्यांनी आत टाकली त्याच्याकडनं 25% वसूल करा. वास्तविक
आपण नेहमी काय अट काय टाकतो, जो रिझनेबल व्याजाचा दर स्टेट बँक ऑफ इंडियाचा असेल, मग कधी 6% असतो, 7% असतो, 8% असतो, 9% असतो, 10% असतो, तो साधारण टाकतात. तो लँडिंगचा दर टाकला असता तर ही वेळ आलीच नसती. हो तेव्हाही ती तर इतकी गमतीशीर केस आहे, तेव्हा त्याच्यात वाद झाला होता द्यायची का नाही, ते राज्यपालांच्या पर्यंत प्रकरण गेलं होत. त्यावेळेस काही काळाच्या करता राष्ट्रपती राजवट होती, राष्ट्रपती राजवट असताना ती फाईल तिकडे नेली, तिकडून सही घेतली, त्याच्यात तर काही अधिकारी पण इन्वॉल्व आहेत असं माझं मत आहे. माझं तर त्या पद्धतीनं त्याची पण चौकशी करावी आणि वस्तुस्थिती, कारण त्यावेळेस त्या खात्याचे मंत्री या नात्यानी अशोक चव्हाण साहेब एका मताशी स्टिकअप राहिले होते, परंतु नंतर काहींनी सांगितलं तुम्ही असं करू नका, येदेवाळा राज्यपालांची सही झाली, आमक्याची सही झाली, असं काय 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 सांगितलं. माझ्याकडे ते डिपार्टमेंट नव्हतं, त्याच्यावर माझ्यापर्यंत ते आलं नाही, ते त्यावेळेसचे मुख्यमंत्री, त्यावेळेसचे मंत्री, त्यावेळेसचे संबंधित अधिकारी. पण दादा त्यामुळे त्या जो संबंधित आमदार होता त्याला 385 कोटी रुपये मिळाले ना, त्याची चांदी झाली ना. तुमची आमचीच चांदी होत नाही, आता काय करतो. हा मिशन 45 ऐवजी माझा एक त्यांना मोफतचा सल्ला आहे की तुम्ही मिशन 48 करा आणि मिशन 288 करा करा. आमच्या शुभेच्छा आहे. झालं उत्तर, धन्यवाद.